गुड इव्हनिंग टू ऑल विद्यार्थी मित्रांनो त्याच पद्धतीने टीचर्स अँड पॅरेंट्स सर्वांना माझा नमस्कार आणि विद्यार्थी मित्रांनो आपण उद्या ब्रेन ट्रेन एज्युकेशनच्या नॅशनल मॅथ मॅरेथॉनच्या कॉम्पिटिशनला आपण एन्जॉय करणार आहोत मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो की खूप सारे विद्यार्थी पालकांना सांगतात की माझा स्कोर कमी होतोय सो विद्यार्थी मित्रांनो जे काही आपण आतापर्यंत प्रॅक्टिस केली असेल जी जे काही श्रम केलं असेल ज्या डेडिकेटेडने आपला मेहनत असेल त्याच हे थोडस मात्र कदाचित एक टेस्ट व्हावी आणि म्हणून आपण नॅशनल मॅथ मॅरेथॉन करतोय तुमच्या कॉम्पिटेटर असणार आहे म्हणून घाबरू नका पूर्ण पेपर नकाव्हन मिनिटचा पूर्ण ऍड्रेस करा प्रत्येक कॉलम मध्ये फाईट करा जेवढे सम सॉल्व्ह होतील तेवढ्यावर आनंद माना बघूया आपण सर्वांसाठी बक्षीस आहेत सर्वजण विजयी होणार आहेत सर्वजण हॅपी होणार आहेत फक्त फर्स्ट सेकंड थर्ड या नंबर साठी सर्वजण कारण सर्व जिंकणार आहेत कारण आपण ही फ्री ची फ्री ची एक फ्री एज्युकेशनची चळवळ फ्री एज्युकेशनच्या चळवळीतून आपण या सर्व गोष्टी एन्जॉय करणार आहोत सो पुन्हा एकदा सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षकांना विनंती आहे उद्या आपण आपल्या ठरलेल्या बॅचेस प्रमाणे सर्वजण ऑनलाईन एक्झाम द्यावी ही सर्वांना मी विनंती करण्यासाठी आज आलेलो आहे त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो बरेच अजूनही मला काही मेसेज आहेत की मला कोड मिळालेला नाही कदाचित तुमच्याकडनं कम्युनिकेशन मिस्टेक किंवा माझ्याकडनं काही झाली असेल तर मला पर्सनल नाव आणि तुमचं स्टँडर्ड पाठवलंय त्या सर्वांसाठी मी आज रात्री स्टुडंट कोड क्रिएट करून पाठवेल किंवा उद्या पेपर देताना समजा तुमच्या तुम्हाला जर कोड मिळाला नसेल तर एक पाच मिनटाचं जेव्हा कॉम्युनिकेशन असेल तर वरती हात करा मी तुम्हाला तुमचा स्टुडंट कोड प्रोव्हाइड करेल तेव्हाच्या तेव्हा बनवून देईल काही काळजी करू नका माझ्याकडे नोट डाऊन करून घेईल तुमचं नाव दुसरी गोष्ट सीट एक दोन एक्स्ट्रा असू द्या कदाचित मला आज असं लक्षात आलं की खूप सारे नाशिकमध्ये वर सिव्हिल वर्क चालू आहे आणि त्याच्यात कुठेतरी केबल कट झाली कुठेतरी इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम आला तर खूप सारा ब्रेकडाऊन येतात आणि त्यावेळेस मात्र आपल्याला पहिलं सीट कॅन्सल करून इमिजिएटली आपल्याला ग्रुपवर जशा पद्धतीने कॉम्युनिकेशन होईल त्या पद्धतीने आपण अकरा मिनिटाची टेस्ट घेणार आहोत किंवा अजून एक विनंती आहे बाय मिस्टेकली जर तुमचा नेट डाऊन झालं समथिंग काहीतरी इश्यू झाला तुम्ही अडकले तरी तुमच्या हायर साईडच्या स्टँडर्डला तुम्ही बसून मॅथ मॅरेथॉन कम्प्लीट करा उद्याच्या दिवस ओके okay? तुमचा जर तुम्ही हायर साइडला येऊन अटेंड केली आणि जर तुम्हाला प्रॉब्लेम तुम्ही ऑलरेडी मेसेज केला असेल तर मी आणि त्या पद्धतीने नंतर मात्र तुम्हाला मी कन्सिडर करेल नेक्स्ट टाइम एक्झाम घ्यायची कि नाही घ्यायची पुन्हा एकदा कॉम्युनिकेशन तुमच्या ठरलेल्या बॅच प्रमाणे तुम्हाला पस्टिंग तुम्हाला विनर आणि सर्व गोष्टी तुम्हाला ऍड्रेस करायच्या असतील तर तुम्हाला तुमच्या बॅचेस प्रमाणे अटेंड व्हा खूप सारा टेक्निकल इशू आला कुठेतरी ट्रॅव्हल मध्ये असले तर मला मेसेज करा जेव्हा तुम्ही पॉसिबल होईल संध्याकाळच्या इव्हिनिंगच्या ज्या बॅचेस मध्ये पॉसिबल होईल त्या बॅचेस मध्ये जॉईन व्हा मात्र मॅथ माराथ मॅरेथॉन इलेव्हन मिनिट ची कम्पलसरी आहे कारण तर मी तुम्हाला पार्टिसिपेशन लेवलचे जे काही प्राइजेस आहे ते मला तुम्हाला देता येतील जे जे विद्यार्थी प्रामाणिकपणे इलेव्हन मिनिट पूर्ण करून प्रत्येक प्रत्येक कॉलम मध्ये ऍड्रेस करतील जे काय स्कोर असेल तो सर्वांसाठी प्रामाणिकपणे केल्यानंतर आपलं पार्टिसिपेशनचे प्राइजेस आहेत त्याच्यावर तुम्हाला खूप सारा प्राऊड आणि खूप सारा मोटिवेशन होईल ही आम्ही काळजी घेतोय त्याच्यानंतर आपण फर्स्ट सेकंड थर्ड बघूया सर्वांचे पेपर चेक होतील म्हणजे मलाही कळेल कुठले मुलं कुठल्या लेवलचे आहेत कुठल्या लेवलने त्यांनी डेडिकेटेड प्रॅक्टिस केली हा मला पण अनालिसिस इशू आहे माझ्या माझ्या स्वतःसाठी पण हा एक अनालिसिसचा पार्ट आहे म्हणून मी असं समजून त्याच्यावर अजून किती मला मेहनत करायची ते मी ठरवेल सो पुन्हा सर्वांना उद्याच्या कॉम्पिटिशन साठी बेस्ट ऑफ लक आणि तुम्ही सर्वांनी ग्रुप वर्क तुमचा स्वतःचा कोड बघितला असेल स्टुडंट कोड बघितला असेल तो तुम्ही फील करणार आहेत अजून त्याच्यात एक मी चेंज करतोय ते पण सांगतो प्लीज पूर्ण ऐकून घ्या विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण अपन, आपल्या बॅचेस बनवले आहेत ओके क्लिअर आहे टू हंड्रेड सिक्स्टी नाईन स्टुडंटने रजिस्ट्रेशन रे, रे, केलंय आणि प्रत्येक बॅचला आपण टाइमिंग दिलाय कदाचित वन थर्टीच्या बॅचला काही इलेक्ट्रिक इश्यू आला तर आपण इमिजिएटली टू थर्टी नंतर थर एक बॅच तयार करू त्याची मुलं एक्झाम देतील टू थर्टीच्या बॅचला पण काही इश्यू आला तर पुन्हा आपण टू थर्टी नंतर थ्री थर्टी नंतर थर, सॉरी थ्री थर्टी नंतर थर, थर, इमिजिएटली एक बॅच सुरू क्रिएट करू आणि तिथं मुलं जॉईन होतील म्हणून आन्सर सीट एक्स्ट्रा बनवा एखाद दोन एक्स्ट्रा बनवा असं मी सर्वांना विनंती करून ठेवतो त्याच पद्धतीने फाईव्ह थर्टी आणि सिक्स थर्टीच्या बॅचला काही प्रॉब्लेम आला किंवा सेव्हन थर्टीच्या प्रॉब्लेमला काही बॅचला प्रॉब्लेम आला तुम्हाला खूप सारा पर्सनल इश्यू आला किंवा माझ्याकडनं काही टेक्निकल प्रॉब्लेम आला तर एट थर्टीला एट थर्टीला पुन्हा सर्वांसाठी रिवाइंडिंग एक बॅच स्टार्ट होईल आणि त्याच्यात सर्वजण नॅशनल मॅथ मॅथन देतील सो so, क्लिअर आहे जर काही प्रॉब्लेम आला आपल्या इंडिव्हिज्युअल बॅचला तर ग्रुपमध्ये उद्या ज्या पद्धतीने कॉम्युनिकेशन येईल ज्या पद्धतीने मेसेज येईल त्या पद्धतीने प्लीज फॉलो करा आणि सर्वजण अकरा मिनिटाची अकरा मिनिटाची मॅथ मॅरेथॉन कम्प्लीट करा हे मी सर्वांना विनंती करण्यासाठी आलोय ओके कारण खूप सारे विद्यार्थी खूप सारे दिवसापासून प्रॅक्टिस करत नाही म्हणून कधी कधी त्यांना पॅनिक सिच्युएशन येते पण विद्यार्थी मित्रांनो आपल्या डेली लाईफ मध्ये दहा मिनिटं ब्रेन ट्रेन बरोबर मेंटल साठी जर तुम्हाला खरोखर आवडत असेल आणि करायची इच्छा असेल मम्मी पप्पांचे पैसे वाचवायचे असतील तर दहा मिनटं कॉम्पिटिशन नंतरही तुम्हाला मेहनत करायची याच्यातून तुम्हाला मेसेज येतोय कारण प्रॅक्टिस केल्याशिवाय पर्याय नाही क्लिअर आहे त्याच्यानंतर पुढचा एक विषय होता की आन्सर सीट सो so, या पद्धतीने आन्सर सीट आहे आणि याच्यात थोडासा एक चेंज आहे तो सर्वजण ऐकून घ्या ए कॉलम ला वन टू फिफ्टीन बी कॉलमला ला वन टू फिफ्टीन सी कॉलमला ला वन टू फिफ्टीन डी कॉलमला ला टेन ई कॉलमला ला ट्वेंटी कारण टेन प्लस टेन हे बघा ट्वेंटी आणि मेंटल अर्थमेटिकचे दहा सम त्याआधी एक्झाम सुरू होण्याच्या आधी ही तुमचा आन्सरशीट तयार असायला असायला पाहिजे चांगल्या नोटबुकवर चांगल्या पेपरवर की जेणेकरून तुम्हाला आपली एक्झाम संपल्यानंतर इमिजिएटली अकरा मिनटानंतर मी जेव्हा सांगेल तेव्हा त्याचा फोटो तुम्हाला मला व्हॉट्सअप करायचा आहे आणि ज्या मुलांना स्कोरिंग मध्ये यायचंय त्या मुलांनी ज्या मुलांना स्कोरिंग मध्ये यायचंय त्या मुलांनी त्यांचा अकरा मिनटाचा व्हिडिओ बनवलेला व्हिडिओ मी जेव्हा सांगेल मी सोमवारी किंवा मंगळवारी सांगेल कारण मला पहिले पेपर चेक करू नाही तर अनवॉन्टेड खूप सारे व्हिडिओ माझ्या मोबाईलवर येऊन पडतील पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की मी जेव्हा मेसेज करेल की मला आता व्हिडिओ पाठवा तेव्हा व्हिडिओ पाठवा कारण मग त्या टॉपर मुलांच्या मला त्यांच्याच जा जा मोबाईलवर जाऊन किंवा त्या नंबरवर जाऊन मला त्यांचे व्हिडिओ बघता येतील की त्यांनी प्रामाणिकपणे कशा पद्धतीने पेपर सॉल्व केलेला आहे थोडासा हा एक चेंज आहे सर्वांना पुन्हा समजलं इमिजिएटली एक्झाम झाल्यानंतर सर्वांनी पेपरचा फोटो मला सेंड करायचा पण व्हिडिओ सेंड करू नका जोपर्यंत तुमचे मला पेपर डाउनलोड होतील प्रिंट निघतील प्रिंट झाल्यानंतर जेव्हा मी तुम्हाला सोमवारी चेक करेल आणि मग त... तेव्हा तुम्हाला मी सांगेल माझ्याकडे रिझल्ट आल्यानंतर सांगेल की आता मात्र तुमचे व्हिडिओ मला सेंड करा तेव्हा मात्र तुमचा व्हिडिओ सेंड करा कारण तोपर्यंत माझे पेपर डाउनलोड झालेले असतील हा एक चेंज आहे आणि एक दुसरा चेंज आहे मला एक तिथं लिहून पाहिजे की मी मी प्राइज डिस्ट्रीब्युशनला मी हजर राहणार आहे हे बघा हजर मी माऊसने लिहितोय राहणार आहे किंवा आय विल अटेन आय विल अटेन द फंक्शन ऑफ प्राइस डिस्ट्रीब्युशन प्लीज इकडे लक्ष द्या इकडे लक्ष द्या पुणे किंवा नाशिक किंवा जळगाव जे काय असेल मी हजर राहणार आहे पुणे नाशिक जे काय असेल किंवा विल द फंक्शन ऑफ फ्रॉम 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 अहमदाबाद हैदराबाद जे असेल त्या पद्धतीचा एक मेसेज राईट तुमचं प्लेस कारण विद्यार्थी मित्रांनो जी काही सिच्युएशन आहे या सिच्युएशन मध्ये आपल्या पिल्लांची काळजी घेणं गॅदरिंग करताना आपण या गोष्टीच्या कोविडच्या गव्हर्नमेंटचे रूल्स रेग्युलेशन आहे ते फॉलो करणं आपलं सर्वांचं कर्तव्य आहे म्हणून किती लोक खरोखर प्रामाणिकपणे प्राईज डिस्ट्रीब्युशनला येणार आहे त्याचा मेसेज मला इथं कळेल समजलंय आपल्या मम्मी पप्पांना सांगा की हे सर्व तुम्ही छानपैकी लिहून ठेवलं आधी तरी चालेल कारण मी प्राइज डिस्ट्रीब्युशनला येणार आहे आय विल अटेंड द प्राइज डिस्ट्रीब्यूशन फंक्शन फ्रॉम नाशिक फ्रॉम पुणे फ्रॉम हैदराबाद जे काय असेल तुम्हाला जर तुम्ही खरोखर येणार असाल ट्वेंटी फाईव्ह डिसेंबरला पंचवीस डिसेंबरला त्याचा टायमिंग त्याचा प्लेस इव्हिनिंग uh, साधारण दुपारून आफ्टर ओ क्लॉक किंवा त्याचं प्लेस सर्व ग्रुपवर कॉम्युनिकेशन होईल फक्त व्यवस्थित रीड करा व्यवस्थित वाचा आणि मम्मी पप्पांबरोबर ठरून घ्या कारण उद्या आपल्याला नॅशनल मॅथ मॅरेथॉन द्यायची आणि पुढच्या पंचवीस तारखेला आपण प्राईज डिस्ट्रीब्यूशन करणार आहोत म्हणून मम्मी पप्पांना विचारून घ्या की काय प्रोग्राम आहे त्यांचे कुठं मौ, कुठं मावशीच्या लग्नाला तर जायचं नाही ना या सर्व गोष्टी क्लिअर करा तेव्हाच लिहा की अटेन कारण जेवढी संख्या म्हणजे मला म्हणेल की मी येणार आहे त्या पद्धतीने आम्हाला मॅनेजमेंट करावं लागेल सो क्लिअर आहे so, बाकीचे जे येणार नाही त्यांचे पण प्राइजेस त्यांच्या पर्यंत पोचतील ही माझी गॅरंटी हे माझं कर्तव्य पण विनाकारण खूप सारा लांब असाल तुम्ही तर अनवॉन्टेड ट्रॅव्हल करण्याचं मीही तुम्हाला आग्रह करणार नाही पण नाशिकच्या मुलांनी मात्र यावं आणि ज्यांची खूप प्रामाणिकपणे इच्छा असेल की आ, नाशिकला यायची त्यांनी येऊ शकतात पण मी आमच्याकडनं कुठलंही कंपल्सरी नाही क्लिअर ए शेड्यूल आणि शीट आणि एक्स्ट्रा शीट आणि शीट वर आ, जो मेसेज राईट करायचा आहे तो हे कॉम्युनिकेशन आजचं होतं खास फक्त तुम्हाला मी भेटावं हो, तुमच्या बरोबर गप्प गोष्टी कराव्यात आणि बिंदास उद्या अकरा मिनटं एन्जॉय करा ज्याच्यासाठी मी तुम्हाला आमंत्रण देण्यासाठी आलोय सो एव्हरी वन रेडी फॉर द नॅशनल मॅथ मॅरेथॉन 11 मिनिट एंजॉय हो जाए मैथ के साथ सो माइनस सेवन प्लस टेन प्लस सिक्सटी डायरेक्ट अवेलेबल माइनस ट्वेंटी डायरेक्ट अवेलेबल माइनस थर्टी माइनस थर्टी सा फ्रेंड प्लस ट्वेंटी माइनस फिफ्टी क्लियर है प्लस सेव्हन्टी बघा डायरेक्ट अवेलेबल व्हॉट इज आन्सर आन्सर काय दिसतंय तुम्हाला नाईन्टी दिसत द युआर प्लस टेन मी मी जे सांगतोय त्या पद्धतीने करा प्लस टेन टेन का नाही आहे कारण प्लस टेन चा फ्रेन आहे मायनस नाईन्टी प्लस हंड्रेड मायनस फिफ्टी आता मायनस फिफ्टी टेनच्या रॉडवर नाहीये मायनस फिफ्टी साठी प्लस फिफ्टी मायनस हंड्रेड आणि आन्सर इज द फिफ्टी आपल्या सर्व ग्रुपचे सर्व हुशार आहेत एकलव्य आहेत एकव्याचा बाना आहे त्यांची कष्ट करण्याची तयारी आहे सो so, उद्या सर्वजण मेहनत करून रिलॅक्स रहा मी कुठलाही क्लास मला प्रॅक्टिस द्यायची नव्हती ओके okay. सो uh, so, मला वाटतंय की एक सम घ्यावं मेंटल अरिथमेटिक क्लोज क्लोज आईज डोळे बंद प्रामाणिकपणे शांतप्रमाणे करा ट्वेंटी टू प्लस ट्वेंटी टू मायनस फोर मायनस टेन अगेन मायनस टेन प्लस फिफ्टी मायनस सिक्स्टी वॉट एज आन्सर इज भूल जाओ यार, एन्जॉय करो कल देखेंगे जो होगा हो so, okay. so, विद्यार्थी मित्रांनो उद्या आपापल्या आप बॅचेस प्रमाणे भेटूया आपण नॅशनल मॅथ मॅरेथॉनला भेटूया उद्या तो बाय बाय